आजवर तुम्ही बरीच पुरातन मंदिरे फिरला असाल, आपल्या चॅनलवरती बघितलीही असतील, पण आजचा व्हिडिओ खूपच खास आहे. आज आपण बघणार आहोत हिंदू धर्म कशा प्रकारे विज्ञानाच्या आधारावर बनलेला धर्म आहे, ते सुद्धा एका मंदिराच्या बांधणीवरून. नमस्कार मित्रांनो, मी स्मिता, मी अमोल. मराठी गाण्याच्या ब्लॉग मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. आम्ही तुमचं स्वागत आज करतोय मोधेरा मधून. तर इथे एक सन टेम्पल किंवा सूर्य मंदिर आहे, तर ते बघण्यासाठी म्हणून आम्ही इथे आलेलो आहे. सकाळी उठून आलोय. तर चला तर मग या व्हिडिओची सुरुवात करूया. तिथून तिकीट काढून प्रवेश केल्यानंतर एक सुंदर अशी वाट आहे जी मंदिराकडे जाते. तिथे जात असताना ते आम्हाला एक बोर्ड दिसलंय, आतमध्ये म्युझियम आहे. आता आम्ही खूपच सकाळी लवकर आलोय, म्युझियम बंद असणार आहे. पण दोन्ही बाजूला त्यांनी असं सुंदर असा कठडा करून त्याच्यावरती जे काही अवशेष आहेत, जे काही शिल्प वगैरे आहेत, ती इतक्या सुंदर पद्धतीने रचून ठेवलेली आहेत. अमोल काय म्हणशील, बघायला कसं वाटतंय? काहीतरी कार्विंग करण्यापेक्षा हे जे आहे इथले अवशेष पण तिथे बघायला पण मिळतात, आणि तो एक पाथवे आहे की अजून आतमध्ये अजून सुंदर काहीतरी गोष्टी बघायला मिळतात. एक्झॅक्टली, म्हणजे मी तुला तेच म्हणे की सुरुवात ही आहे, तर आतमध्ये काहीतरी अजून सुंदर असेलच. अजून टेम्पल बघायचं आपल्याला ते आतमध्ये. गुजरातमधील मोधेरा या गावात असणारं सूर्यमंदिर हे स्थापत्यशास्त्राचं उत्तम उदाहरण आहे. चालुक्य राजा भीम पहिला याने 1000व्या शतकात पुष्पावती नदीच्या किनारी सूर्यमंदिर बांधलं. मंदिर हे 3 विभागात विभागलं गेलंय. आपण सर्वदादी बघतो ती पुष्करणी, ज्याला रामकुंड असंही म्हणतात. त्यानंतर लागतं सभा मंडप, आणि सर्वात शेवटी आहे ते गूढ मंडप. अशक्य सुंदर बांधकामाने सजलेला सुंदर परिसर बघण्यात तुमचा वेळ कसा निघून जाईल तुम्हालाही कळणार नाही. आणि आल्यानंतर सगळ्यात पहिले आपल्याला दिसतं ते हे मोठे मोठे जे बॅरिकेड्स लावलेले आहेत त्यांनी, की आतमध्ये आपण जाऊ नये यासाठी. ऑफकोर्स सेफ्टीच्या रिझनने आहे ते. पुष्करणी इतकी सुंदर दिसते, आजूबाजूचं जे दगडाचं जे नक्षीकाम आहे ना, ते फक्त तुम्ही बघत राहाल इतकं सुंदर आहे. पण म्हणजे आजच्या दिवसाची सुरुवात इतकी प्रसन्न आणि इतकी सुंदर. आजूबाजूला तुम्हाला त्या व्हिडिओतून पक्ष्यांचे आवाज येत असतील. हिरवळ आहे, हिरवळीच्या मध्ये ही पुष्करणी आणि त्याच्या मागेच ते मंदिर बघायला इतकं प्रसन्न वाटते, इतकं सुंदर. अजय हरवून गेलायस का? जबरदस्त. कसं वाटतंय म्हणजे हे सगळं बघताना? डोळ्यांना एक वेगळीच पर्वणी मिळाली बघायला. हो ना, म्हणजे मी बघते आल्यापासून अजय फक्त असं त्याचं लक्ष तिकडे आहे. तो म्हणजे आमच्यात नाहीच आहे, तो हरवलाय त्या सगळ्या वास्तूमध्ये, है ना? खूप दिवसापासून बघायची इच्छा होती ना. मंदिर परिसरात आल्यावर आपल्याला सर्वात आधी पुष्करणी बघायला मिळते. या पुष्करणीची रचना पायऱ्यांची आहे, जी या भागात असणाऱ्या वाव सारखी आहे. या पुष्करणीत 108 छोटी मंदिरे आहेत. हा जोता आहे, त्या जोत्याच्या वरती इथे आपल्याला 2 पिलर्स बघायला मिळतात. ते सुद्धा इतक्या सुंदर पद्धतीने कोरलेले आहेत. वेगवेगळ्या देवी देवतांचे फोटोज आहेत, खाली हत्ती आहेत, त्यांची तोडफोड झालेली आहे. इकडे आक्रमणामध्ये इथले बरेचसा जो भाग आहे तो मंदिराचा तोडण्यात आला. त्या जर का तुम्ही वरचा भाग बघाल तर तो सुद्धा डिस्ट्रॉय करण्यात आला होता. सो हे असं आहे. सभा मंडपात आपलं स्वागत या 2 भल्या मोठ्या खांबांच्या मधून होतं. ह्याला कीर्ती तोरण म्हणतात. काळाच्या ओघात वरती कमान जरी नष्ट झाली असली तरीही या खांबांच्या मधून जाताना एक भारी रॉयल असं फीलिंग येतं. तर हे जे मंदिर आहे ते सूर्यदेवाला डेडिकेट केलेलं आहे. सूर्यदेवाची आतमध्ये मूर्ती होती, ती आता इथे सध्या नाही आहे. इथे वर्षाचा एक पर्टिक्युलर दिवस असतो, त्या दिवशी इथे सूर्य जेव्हा वरती येतो तेव्हा ह्या 2 पिलर्सच्या मधून, ह्या मंडपाच्या मधून जी सूर्यकिरणं पास होतात ती अगदी गर्भगृहाच्या आतपर्यंत जातात. आता तो वर्षातला एक दिवस त्याच्यावरती सूर्यकिरणं पडतील आणि मग ती मूर्ती उजळून निघेल, त्याच्यासाठी हे पूर्णपणे स्ट्रक्चर बांधलेलं आहे सूर्यदेवाला डेडिकेट करण्यासाठी. तर त्याच्यामध्ये किती प्रकारचं प्रिसिजन असेल, कुठल्या लेवलवरती ह्याचं आर्किटेक्चर केलं असेल, याचं फक्त आपण कल्पनाच करू शकतो. कारण इतक्या वर्षांपूर्वी, हजारो वर्षांपूर्वी अशी टेक्नॉलॉजी तर नव्हती. मग ती कशा प्रकारे त्यांनी त्या गोष्टी साधल्या, त्या गोष्टी पण आपण समजल्या मंदिराचा सभा मंडप बघून तर तुम्ही हैरान व्हाल. एका वर्षात 52 आठवडे असतात आणि बरोबर 52 खांब या सभा मंडपात आहेत. या खांबांवर केलेली कलाकुसर बघून आम्ही सगळे फक्त आणि फक्त स्तब्ध झालो होतो.
खांबांवर बरीच शिल्प आपल्याला कोरलेली बघायला मिळतात. आता वेळ आली आहे तुम्हाला खूपच भन्नाट काहीतरी दाखवायची जे तुम्ही आजवर कधीच पाहिलं नसेल. आम्ही मंदिराच्या पायरीवर कंपास ठेवले आणि दिशा पाहिली तर बरोबर पूर्व दिशा दाखवली. या प्रयोगावरून या मंदिराला सूर्य मंदिर हे नाव का दिलं असेल हे समजलं. एका खास दिवशी जेव्हा दिवस आणि रात्र समान तासांची असते तेव्हा सूर्याची किरणं थेट मंदिराच्या गर्भगृहात मूर्तीवर पडतात. हे सर्व साधण्यासाठी मंदिराची रचना ही पूर्व दिशेला केलेली आहे. हे सर्व बघितल्यावर हजारो वर्षापूर्वी काय शक्क लढून हे सर्व केलं असेल आणि इतका विचार त्यांनी कसा केला असेल असे असंख्य प्रश्न डोक्यात यायला लागले. हे प्रश्न सुटत नाही तोवर मंदिराच्या आत अजून एक भन्नाट गोष्ट बघायला मिळाली. ही सर्व किमया साधली आहे ते फक्त आणि फक्त मंदिर बांधण्यासाठी केलेल्या जागेच्या निवडीवर. हे मंदिर कर्कवृत्तावर बांधलेलं आहे. आता बऱ्याच जणांना कर्कवृत्त काय ते माहीत नसेल तर त्याच्यासाठी थोडी अजून माहिती देत. कर्कवृत्त ही एक काल्पनिक रेषा आहे जी भारताच्या 8 राज्यातून जाते ज्यात गुजरात हे एक राज्य आहे. कर्कवृत्तावर सूर्य अगदी डोक्यावर असतो म्हणून 21 जून या दिवशी तुमची सावली इथे दिसणार नाही आणि बरोबर याच कर्कवृत्तावर हे मंदिर बांधलं आहे. ऐकीने एकदम भन्नाट माहिती. मंदिराची रचना उलट्या कमळाच्या फुलावर केलेली आहे. वर्षात 365 दिवस असतात आणि त्या दिवसांना दर्शवण्यासाठी बरोबर 365 हत्ती इथे कोरलेले आहेत. मूळ मंदिराच्या बाहेरच्या भिंतीवर आपल्याला सूर्याच्या 12 मूर्ती कोरलेल्या दिसतात. याशिवाय विश्वकर्मा, अग्नी, गणेश, सरस्वती, अष्टदिग्पाल यांच्या मूर्ती सुद्धा इथे आहेत. संपूर्ण मंदिर आम्ही बघितलं. इथली कला बघून एकच गोष्ट माझ्या लक्षात आली ती म्हणजे हिंदू धर्म हा फक्त धर्म नसून वैज्ञानिक गोष्टींवर आधारलेला एक धर्म आहे. मी माझी कट्टरता माझ्या या सुंदर धर्माची ही बाजू दाखवण्यात समजते, ना की दुसऱ्या धर्मांना छोटं दाखवून आपला धर्म कसा मोठा आहे हे सांगण्यात. तर हे सुंदर असं मंदिर आमचं बघून झालेलं आहे. मन भरलंय खूप जास्त आणि माहिती पण खूप जास्त घेतली आम्ही आणि आपल्या हिंदू धर्माबद्दल बरीचशी माहिती मिळाली की किती सायंटिफिक गोष्टींवरती बेस्ड आपला धर्म हा अवलंबलेला आहे इथे आल्यावरती कळतं. तसं तर तुम्ही घरी बसून पण तुम्ही अगदी त्याच्यामध्ये रिसर्च जर का करायला गेलात खरंच आपल्या धर्मामध्ये तर तुम्हाला एक एक गोष्टी छोट्या 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 कळत देतल्या आणि तेव्हा असं वाटेल की खरंच हा धर्म वैज्ञानिक गोष्टींवरती कशा प्रकारे आधारलेला अवलंबलेला आणि आम्हाला आमच्या चॅनलमार्फत ही गोष्ट पुढे आणायला खूप जास्त अभिमान वाटतो. आता ही मंदिर बघायला गेलं तर कित्येक लोकांना फक्त दगडात कोरलेलं एक मंदिर दिसेल पण त्याच्या पाठीमागे किती कहाणी आहेत, किती गोष्टी आहेत, किती सायन्स आहे त्या पाठीमागे हे आता आपण संपूर्ण व्हिडिओमध्ये बघितलं. यस, हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा जर चॅनलवरती नवीन असाल तर. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत ओके, टाटा बाय.